आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह. आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील येंटू भागातील येंटू या ठिकाणी क्रीडा मैदान जे आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणी बघू शकतात की अशी भरतीची जी आहे पोलीस भरतीची तयारी करत आहेत. नेमकी त्यांची कशी तयारी आहे आणि काय आहे त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. आपलं नाव? गोपाल बिरगर. कसली तयारी करत आहे आपण? पोलीस भरती प्लस SSC. कशा कधीपासून करत आहात? जवळपास 1-1.5 वर्ष होते. अच्छा, आता सध्याला जे आहे 35,000 भरती झाल्याच्या नंतर जे आहे तर आता नव्यानं परत एक भरती होती, तर माहितीबद्दल काय सांगाल? ती भरती होती तर ती सगळ्यासाठी चांगलीच आहे. आणि प्लस म्हणजे जे पोरं जे की थांबले होते, जे वेटिंगला पडले, त्यांच्यासाठी पुन्हा नवीन संधी आहे. आणि जे पुन्हा नवीन करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे ना, कारण जे पोलीस भरती करत आहेत त्यांच्यासाठी तर असे भारी आहे, कारण की जे वेटिंगला थांबले ते प्लस ॲड होणार आणि जे नवीन होते त्यांना पण ॲड होणार, म्हणजे भारीच आहे एकदम. तुमची तयारी कुठपर्यंत आली? सध्या ऑलमोस्ट आहेत ना, चालूच आहे. तयारी संपत कधीच नाही, चालूच असते. प्लस तीन ग्राउंड म्हणा किंवा पेपर म्हणा, तयारी संपत नाही. राज्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 35,000 पदांवर पोलीस भरती प्रक्रिया झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी राज्यात 7,500 पदांसाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाईल. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अनेक ठिकाणी पोलीस संख्याबळ कमी असल्याने लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. आता नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल, तसेच तरुणांना रोजगाराची संधीही मिळणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.